चंद्रावरती सरकारी त्या मोरनाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा ढगांच्या थेट वर आता त्या रोड वरती खड्डे आधी हा न्यायचा उगाच डेट वर आता घरीच पोळी भाजी आधी ही मागे मागे फिरायची आता मी करतो हाजी हाजी आधी लपा छुपी रोमँटिक सायची आता हतारे पुरं झाला झूट मूट हसण्याचा मेकअप तुझं माझ ब्रेकअप 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 तुझं माझ ब्रेकअप ब्रेकअप मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल का मज कोणी सुख सगळे खातो लग्नाचा हा पेढा पेढा होतो तोच तोच मग पाऊल पडतो टेढा मग इकडे तिकडे ही बघती बघ चल खाती नजरा हम तो तेरे आशिक है 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 नमस्कार मी तन्वी पालव पार्ले मजेलो फ्रूट जेली प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपले न्यूज पार्टनर आहेत झी 24 तास आणि आज आपण अमरावती केंद्रात आहोत आणि या सगळ्या गृहिणी इतक्या सुंदर दिसत आहेत आणि एका वेगळ्या अंदाजाने आज आपल्यासमोर आल्या आहेत रॅम्प वॉक केला आहे त्यांनी त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आज आपण अमरावती केंद्रामधून या 13 गृहिणींमधून त्या खुर्चीवर म्हणजेच संक्रांत क्वीन 2018 जाहीर करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट आज आपल्या या इव्हेंटसाठी आपल्याला जे परीक्षक लाभले आहेत त्यांचं मी इंट्रोडक्शन करून देते डॉक्टर मोहना कुलकर्णी
या पेशाने डॉक्टर आहेत आणि अनेक वर्ष समुपदेशक म्हणून काम करत आहेत. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. आणि त्यांच्यासोबत अजून एक परीक्षक आपल्याला लाभले आहेत. मला नाही वाटत की त्याला वेगळ्या इंट्रोडक्शनची गरज आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका एकापेक्षा एक फेम डान्सर कोरिओग्राफर सॅट्रिक डिसूजाचं. मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही आसनस्थ व्हावं. आता आपण 13 गृहिणींना इथे रॅम्प वॉक करताना पाहिलं, पण अनफॉर्च्युनेटली यातल्या 3 जणींना आता आपल्याला एलिमिनेट करावं लागतं आहे. पण मी असं म्हणेन की तुम्ही खचून जाऊ नका. तर आपले फायनल 10 कंटेस्टंट्सचे नंबर्स मी आता अनाऊन्स करते. नंबर 1, जोरदार टाया. नंबर 2, टाया चालू राहू देत. नंबर 5, नंबर 7, नंबर 8, नंबर 9, नंबर 10, नंबर 11, नंबर 12 आणि फायनल नंबर 13. तुम्हाला सगळ्यांना खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन आणि पुन्हा एकदा सज्ज व्हा पुढच्या राऊंडसाठी. ऑल द बेस्ट. आता आपण पुढच्या राऊंडकडे वळूया, कलाविष्कार राऊंड. आता ह्यात एक बाऊलमध्ये काही चिट्स आहेत आणि त्या चिटमधनं मी जी चिट काढीन त्याच्यात जो नंबर असेल तिने पहिलं येऊन इथे परफॉर्म करायचं आहे. सो पहिला नंबर आहे 12. पुढचा नंबर, नंबर 5. बाई वंदुल पाहुणे पाहायला येणार आहे ना, मामी तुम्ही वसलीला निवडून घ्या बरं पटापट आणि वंदे तू तेवढं कर. आणि वंसा 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 वंस गेलं तिकडे गेलं ना. अजिबात काम करत नाही बाई. दुसरी या घरातून त्या घरात त्या घरून गायला गोलगोल फ्रेशन झालं. एका कामाला हात लावत नाही म्हणून सांगू, पण आपण बोलू शकत नाही. आपण बोलू शकत नाही आणि सांगता कुणाला, सांगता कुणाला. आता त्या दिवशी मी माडीवर बसलो होतो, मी म्हणलं मी यांना म्हणलं बच्चनी रावत, मी म्हणलं तुमची सख्खी बहीण झाली माझी नणंद झाली म्हणून काय डोक्याला धोडे फोडायला सांगता का, करणारा फोडायला सांगता. एक काम करत नाही बाई, एवढं बोलली आपलं हक्काचं माणूस म्हणून सांगायला गेले. एवढं सांगितलं बरं मोठं नारले चप बल गा चप बल गा चप बल गा. इतके बोलले बाई पाडा पाडा आपलं हक्काचं माणूस म्हणून सांगायला गेले तर आपलं मेलं सोंगस. आता सोंगावर लक्ष झालं म्हणून सांगते, कोणत्या कार्यक्रमाचं लग्नाचं या माणसाची तनतन फनफन सुरूच असते. हे घेतलं का ते घेतलं का ते, मी म्हणलं काय पाहिजे तुम्हाला, म्हणते मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्या का, मी म्हणलं घेतल्या, माझ्या चड्ड्या घेतल्या का, मी म्हणलं घेतल्या, तुझ्या म्हणलं का
ते मणिमंगळसूत्र घेतलं का, छपरा हार घेतलं का, मेखला घेतलं का, पैजण घेतले का, हे घेतलं का, ते घेतलं का, हे काय विचारू नका, चटा घेतले का, चटा घेतले का, चटा घेतले हत्तीच्या बाई का ग बाई माणूस कोणाचं येऊ कशातून यांचा येऊ छट यालं नाही अजून अजिबात काम करत नाही पण आपण बोलू शकत नाही आपण बोलू शकत कंटाळले बाई मी या घराला फारच कंटाळ तरी माझ्या बाबांना म्हटलं होतं की मला या घरात देऊ नका बरं आधी आपला नेक्स्ट नंबर आहे नंबर 1 तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सैव था हा जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होत यांचा सारथी साधना करीती तुझी जे साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे जे सत्य सुंदर सैवथा हा जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तेज दे नवचेतना विश्वास दे थँक यू सो मच आता आपला पुढचा नंबर आहे नंबर 8 नंबर जोरदार टाळ्या होऊ दे सुया घ्या फणी घ्या पोत घ्या मनी घ्या घेव माय घेव माय घेव दोन दिवस झाले लेकरू उपाशी आहे घेव माय गरम गरम भात वाढ वर तुपाची धार वाढ देव माय देव बापा बापा लळबाई आले ती इथं जी मराठीचा संक्रांती क्वीनचा कार्यक्रम आहे ना पण कोणाच्या डोक्याला कुंकू नाही बाई दिसून राहिलं सगळ्यांना आपल्या मॅचिंग टिकल्या लावल्यात पण आया बहिणीनो मला सांगा संसारात मॅचिंग टिकलीपेक्षा नेचर मॅचिंग असलं तसं संसार नाही का जास्त टिकणार याच गोष्टीचं कुंकवाचं ज्ञान थोडंसं तुम्हाला देण्यासाठी मी आज इथं आलेली आहे बहिणींनो हे ज्ञान म्हणजेच बुरगुंडा ज्याला आमची आजकालची पिढी म्हणती मराठीत नॉलेज बुरगुंडा होईल बाई ग तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल बाई ग तुला बुरगुंडा होईल तुला बी होईल बाई मला बी होईल तुला बी होईल बाई मला बी होईल बुरगुंडा होईल बाई ग तुला बुरगुंडा होईल आया बहिणींनो हे कुंकू कशापासून बनलंय तुम्हाला ठाऊक आहे का आपलं हे कुंकू बनलाय चिंचोका आणि हळद याच्यापासून अहो चिंचोका उगाळून लावला तर विंचवाचं विष सुद्धा उतरतं मग माझं हे कुंकू चिंचोक्यापासून बनलेलं मी या दोन भुवयांच्या मध्ये लावलं तर माझ्या संसारातल्या मानसिक समस्यांपासून मला सुटकारा नाही का मिळणार पुढचा नंबर आहे 10
आपला पुढचा नंबर आहे 9. देवा देवा, तू या नावानं उपास तपास केले, तू हे नवस फेडले, पण तुले तुले माझी दया नाही आली. म्या एवढं सारं केलं पण काय भेटलं मला. मी कोणाची लेख हो, सून हो, बायको हो, पण मी कोणाचीच माय नाही. कोणी माय म्हणून हाक मारणारा जीव नाही आहे जगात. चिड्या भोराई त्याच्या चिपीलाले चोचीतून दाना देते, गोठ्यातला गाई वासराले चाटते, पण मी काहीच नाही. बरस का लेते आणि बळल्याचा खडक हिरवागार होते, पण मायकूस त्याहून निबत्तर. मले या मातीचंही मोल नाही. या मातीतून रोप तरी निपसतात, पण मायकूस त्याहूनही निबत्तर. बाबू बाबू आहा, ओले बाबा बाबा, भूक लागली. बर बर, काय खाच? अच्छा अच्छा अच्छा, ओले माया बाबूले, ओले पलशन पलशन. अरे बापडे, खेळायचं आहे तुले? तुले खेळायचं आहे? घोडा घोडा, हा घोडा. आस चल मेरे घोडे, टिक 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 टिक. ओले बाबाले, आता झोपी आली का? ओले बापले, ओले म्हणजे सोनू. एक मिनिट, जाई निजली जुई निजली, फुला फुलाची कई निजली, झाली सुवा. क्या बात आहे, इतके छान छान परफॉर्मन्सेस इथे होत आहेत. मला असं वाटतंय खरं तर अमरावतीकरांमध्ये सगळ्या गृहिणींमध्ये इतकं टॅलेंट आहे आणि ते आज आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. आपण आता पुढचा नंबर पुढच्या गृहिणीला इथे आमंत्रित करूया. पुढचा नंबर आहे 7. जी कंटेस्टेंट आहे नंबर 2. पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, बहरतयाला काय माझिया, बहरतयाला काय माझिया, प्रीतीचा आला, प्रीतीचा आला अंगणी, पारिजात फुलला. धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर पसरला, धुंद मधुर हा गंध पसरला, गमते मजला मुकुंद हसला, गमते मजला मुकुंद.
मुकुंद हसला सहवासा तुर मदिय मनाचा सहवासा तुर मदिय मनाचा कण कण मोहरला अंगणी पारी जात फुलला पारी जात हा पारी जात हा पारी जात फुलला पुढचा क्रमांक आहे 11 नंबर 13 13 तेजस्वी प्रखर प्रखर मराठी शिशिरातील बहर बहर मराठी भक्तीचा गजर गजर आसमंती लहर लहर अमृताहुनी मधुर मराठी 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 साधरु मरुम घालते मराठी असं एक पेंटिंग केलं आहे पार्ले मजेलो फ्रूट जेली प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 न्यूज पार्टनर झी 24 तास आता मी फायनल 5 कंटेस्टंट्सची
नाव नंबर्स अनाउन्स करणार आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. फाईव्ह कंटेस्टंट्स, नंबर फाईव्ह, नंबर वन, तेजस्वी प्रखर प्रखर, नंबर टू, नंबर इलेव्हन, नंबर थर्टीन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या फायनल फाईव्ह कंटेस्टंट साठी. पार्ले मजे लो, फ्रूट जेली खा आणि गोड गोड बोला, गोड गोड बोला. आता आपला पुढचा राऊंड असा असणार आहे की त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या अहोंना सुद्धा आमंत्रित करायचं आहे स्टेजवर. तुमच्या सगळ्यांचे अहो आलेत ना, बोलवूया त्यांना स्टेजवर. प्लीज मी तुमच्या सगळ्यांच्या यजमानांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. असं म्हणतात की पुरुषाच्या मागे स्त्री असते. इथे बघा, प्रत्येक स्त्रीच्या मागे त्यांचे त्यांचे पुरुष आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्या यजमानांसाठी सुद्धा. आता एक खूप इंटरेस्टिंग राऊंड होणार आहे इकडे. प्रत्येकाच्या, तुमच्या सगळ्यांच्या, सगळ्यांच्या अहोंच्या हातात एक पतंग दिला जाणार आहे, कारण हा संक्रांती स्पेशल आहे म्हणून प्रत्येकाच्या हातात एक पतंग दिला जाणार आहे. आणि त्यांच्या त्या गृहिणींना प्रत्येकीला बाऊलमधनं एक एक चीट काढायची आहे, म्हणजे एक अशी पट्टी आहे ती काढायची आहे. आणि त्यांच्या यजमानांकडे जाऊन त्यांच्या त्या पतंगाला शेपूट तयार करायची आहे. सगळ्यात जास्त लांब, लॉंगेस्ट शेपूट जे तयार करतील त्या तिघी या फेरीतल्या विजेत्या घोषित केल्या जातील. तर तुम्ही सगळ्या तयार आहात? तुमची वेळ सुरू होते आता. एक पट्टी एका वेळेला. तुम्ही लग्नाचा हा पेढा, पेढा होतो तोच तोच, मग पाऊल पडतो टेढा, मग इकडे तिकडे ही बघती बघ, उचल खाती नजरा, अन बायको पेक्षा खुलून दिसतो शेजारणी वर गजरा, कधी मदतीची कधी गप्पांची, हा शोध शोधतो संधी, बाहेर असतो वाघ घरी, हा बायकोचा हो नंदी, खुल्लम खुल्ला बोलू कसं, ही तो छोटा प्रॉब्लेम है, पण मनातल्या मनात गुपचुप, हम तो तेरे आशिक है, 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 हम तो तेरे आशिक है. चला आता आपण काउंट करायला सुरू करूया. सगळ्यांच्याच पट्ट्या खूप लांब लांब दिसत आहेत, क्या बात है. एक, दोन, तीन, आठ. तर सेकंड मोजूया. एक, थांबा, अजून दोन आहेत. तुम्ही होतात आठ, तुम्ही होता आठ, दहा, आठ आणि आठ. पण आता मला असं वाटतं की दहा एक विजेता तर आपल्याला मिळालेला आहे. मी तुम्हाला आमंत्रित करते पुढे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पहिला विजेता तर आपल्याला मिळालेला आहे, दोन नंबर. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि इतक्या स्पॉर्टिंगली हा गेम खेळलात. थँक्यू सो मच.
आता आपल्याकडे टाय असल्यामुळे पुन्हा एकदा आपण हा खेळ खेळणार आहोत आणि त्यांना दिली जाणार आहे 30 सेकंड्सची वेळ. तुमची वेळ सुरू होते आता. तुम्ही हा ही सगळे खातो लग्नाचा हा पेढा, पेढा होतो तोच तोच मग पाऊल पडतो टेढा. मग इकडे तिकडे ही बघती बघ उचल खाती नजरा, अन बायको पेक्षा खुलून दिसतो शेजारणीवर गजरा. चला आता आपण मोजूया पुन्हा एकदा. 1 2 13. Chalo, ready? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12. So that's all. 1 3 4 5 6 7 8 9 10. हरकत नाही, पण जोरदार टाया होऊन जाऊ देत सगळ्यांसाठी. जोरदार टाया होऊन जाऊ देत नंबर 1 साठी. त्या पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय झाल्या. तुम्हाला सुद्धा खूप 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 थँक्यू की तुम्ही इथे आलात स्टेजवर आणि त्यांना मदत केली. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स नंबर 13. आणि तुम्हाला पण खूप खूप थँक्यू फॉर कमिंग युअर अँड आम्हाला इकडे त्यांना मदत केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. पार्ले मजेलो फ्रूट जेली प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 आणि आपले न्यूज पार्टनर आहेत झी 24 तास. आता मी आपल्या फायनल 3 कंटेस्टंट्सना स्टेजवर बोलवणार आहे. मी तिन्ही कंटेस्टंट्सना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. थर्ड रनर अपला मिळणार आहे क्राऊन आणि सेमी पैठणी. सेकंड रनर अपला मिळणार आहे क्राऊन आणि सेमी पैठणी. आणि विनरला मिळणार आहे क्राऊन, पार्ले मजेलो गिफ्ट हॅम्पर आणि पैठणी. तर तुम्ही सज्ज आहात आता क्वेश्चन अँड आन्सर राऊंडसाठी. मॅम प्लीज. सिरियल्स बघताय ना, तुझ्या आता जीव रंगला. तर ह्या सिरियलमध्ये काय होतं की त्या राणादाचा अपघात होतो, ॲक्सिडेंट होतो, त्याच्या पायाला खूप लागतं आणि तो कुस्ती आता खेळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते, हो ना. पण त्या अंजली ताई काय करतात, त्याला खूप धीर देतात, त्याला उभं करतात. एवढंच नाही, तो परत कुस्ती खेळतो, जिंकतो, बक्षीस मिळवतो. मला असं विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा एक अतिशय कठीण अचानक अशी काही समस्या उभी राहिली तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहाल, काय कराल? माणसाच्या आयुष्यात संकटं तर येणारच. आयुष्य म्हटलं तर त्याला संकटांचा निश्चितच सामना करावा लागणार. पण तुमची तुमच्या नात्याविषयीची जी कमिटमेंट आहे, ती कमिटमेंट कुठल्या प्रकारची आहे हे जास्ती महत्त्वाचं असतं. प्रत्येक नात्याला डिवोशन देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर त्या नात्याला जो तुम्ही ते डिवोशन देत असाल तर निश्चितच कोणत्याही आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून तुम्ही स्वतःला सोडवू शकाल. वा छान, फार छान. दुसरी सिरियल आहे माझ्या नवऱ्याची बायको. त्यातली राधिका तर आपल्या सगळ्यांना आवडते, पण त्या राधिकाच्या आयुष्यात असे एक प्रसंग घडत आहेत तुम्ही पाहत असाल. आणि ती राधिका आता अशा स्थितीमध्ये आलेली आहे की ती गुरुनाथला सोडून चालली आहे आणि तिने स्वतःचं काहीतरी नवीन विश्व सुरू करायची तिची इच्छा आहे. मुळात हा प्रश्न आहे की हे ती बरोबर करते का चूक. आणि तुम्ही समजा राधिकाच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? राधिकाने गुरुनाथला जे सोडायचा निर्णय घेतला आहे तो मला वाटतं चुकीचा आहे. कारण कधीकधी चुका माणसाच्या हातून होत असतात. नवऱ्याला मैत्रीण असणं काही इतकं गैर नाही. तिने स्वतःच्या पायावर तर उभं राहायलाच पाहिजे.
पण स्वतःमध्ये सुद्धा तिच्यामध्ये काय कमी आहे ते तिने बघायला पाहिजे की आपल्या नवऱ्याला खरंच काय आवडतं, आपल्या नवऱ्याला जशा प्रकारचं आवडत असेल आपण सुद्धा तसं बदलायला पाहिजे ना प्रत्येकाने. त्याच्यामुळे फक्त तिच्या नवऱ्याची चुकी नाही त्यात तिची सुद्धा थोडी चुकी आहे आणि तिने खरंच त्याच्याशी समजून घेऊन त्याच्या म्हणण्यानुसार पण वागायला पाहिजे आणि स्वतःचा स्वाभिमान सुद्धा जपायला पाहिजे. छान छान, फार छान उत्तर दिलं, आपण विचार करून दिलं, छान. नंबर दोन, तिसरी सिरियल लागिर झालं जी. आता असं तुम्ही एक क्षणभर विचार करा, आता लग्न विघ्न झालं आहे आपलं हे एक क्षणभर विसरा. आणि समजा आपण तरुण आहोत आणि अजून आपलं लग्न नाही झालेलं आणि अशा वेळेला तुमचं ज्या मुलावर प्रेम आहे तो मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये आहे आणि काही दिवसातच तो बॉर्डरवर तर जाणारच हे नक्की आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला ते सगळं मान्य आहे, तुम्हाला ते मिलिटरी लाईफही तुम्ही स्वीकारलं आहे, स्वीकारू इच्छिता, पण तुमच्या घरच्यांना मात्र ते अजिबात पसंत नाही आहे, त्यामुळे तुमच्या लग्नाला विरोध आहे. मग काय करायचं? प्रेम फक्त प्रियकरावरच करतं तसं नाही आहे ना, प्रेम देशावर करून बघा म्हणजे कळेल की प्रेम काय आहे. या पूर्ण देशामध्ये अशा भरपूर बाया आहेत की जे बॉर्डरवर लढणाऱ्या त्या बायका, त्यांचे नवऱ्यांच्या त्या बायका अगदी जीव असा मुठीत धरून त्या जात असतात. त्यांच्याकडे बघून मला असं खरंच वाटतं, आय सॅल्यूट देम रिअली, आणि मला आनंद होईल जर मी त्या सगळ्या गोष्टीचा एक भाग बनेन. आय लव्ह माय इंडिया, ट्रूली आय लव्ह माय इंडिया. वंडरफुल वंडरफुल, थँक्यू थँक्यू. मला या तिघींना एक कॉमन प्रश्नसुद्धा विचारायचा आहे आणि तो असा की आपण सगळेच समाजाला काहीतरी देणं लागतो, तर तुम्ही अशी कुठली गोष्ट कराल किंवा अशी कुठली गोष्ट तुम्ही केली आहे समाजासाठी, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल? ज्या क्षेत्राकडे जरा दुय्यम स्थानाने बघतात असं म्हणायला हरकत नाही, असं कीर्तनाचं क्षेत्र मी निवडलं आहे की आयुष्यात माणूस समाजाचं जर देणं लागत असेल ना तर निश्चितच त्या समाजाला आपण चांगल्या गोष्टींकडे वळवण्याचा, सकारात्मक दृष्टीने बघण्याचा, जर काय म्हणू शकतो आपण की सकारात्मक दृष्टीने जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या जर आपण देऊ शक ती ते जर विचार आपण समाजाला देऊ शकलो तर निश्चितच एक दिवस हा समाज, आपला महाराष्ट्र, आपला देश निश्चितच बदलल्याशिवाय राहणार नाही. मी दोन मुलींची आई आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे आणि मी नेहमीच जे गर्ल चाइल्डला जे लोक चांगलं म्हणजे समजत नाही मी त्यांना नेहमीच विरोध करते. मी हे सांगत नाही की मी खूप मोठं कोणतं काम केलं की काही, पण मी माझ्या ज्या नात्यातल्या माझ्या मैत्रिणी नाहीतर ज्या नातेवाईक आहेत त्या मुलींना चांगलं समजत नाही, नाहीतर मग त्या विचार करतात की नाही आता मला मुलगाच पाहिजे आहे, मला एक मुलगी आहे तर मला दुसरा मुलगाच पाहिजे. मी त्यांना बरेचदा समजून सांगितलेलं आहे की नाही खरंच मुलगी ही आपला कुळाचा दिवा असू शकते, कारण आज आपणसुद्धा स्त्री आहे, आपण जर आपला स्वतःचा रिस्पेक्ट केला नाही तर मग समोरचेसुद्धा आपल्या करणार नाहीत. हे एक म्हणजे माझ्यामुळे दोन तीन जणींनी तरी म्हणजे त्यांच्यामध्ये चांगली जागृती आलेली आहे, हे एक माझं काम आहे. असे बरेचसे असे घर आहेत की जिथे स्त्रियांवर अत्याचार केले जातात, त्या स्त्रियांना पुरुषांचा इगो, अहंकार या दबावाखाली त्यांना राहावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्यावर जी परिस्थिती येते, ज्या गोष्टींच्या आपण त्यांना म्हणू की शिकार होतात, अशा स्त्रियांसाठी मला काहीतरी खरंच करायचं आहे. आणि माझीसुद्धा एक संगीताची फील्ड आहे आणि तिथून मी जर कुठे काही गेली आणि जर माझ्या हातात जर खरंच आर्थिकदृष्ट्या बळ आलं, कोणाच्या भरोशावर नाही राहायचं आहे मला, माझ्या हातात जर आर्थिकदृष्ट्या बळ आलं तर जरूर मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं, नक्कीच करेल. थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान छान उत्तरं दिलीत. मला असं वाटतं आता ती वेळ आली आहे तर तुम्ही त्यासाठी आतुरतेने वाट बघताय मला माहिती आहे, पण अजून थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आज जाऊन थांबावं. थँक्यू सो मच. तर आता पाले मजेलो फ्रूट जेली प्रस्तुत जी मराठी संक्रांत क्वीन 2018 आणि आपले न्यूज पार्टनर आहेत जी 24 तास. तर आता मी आपल्या परीक्षकांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं, कुलकर्णी मॅडम आणि सॅड्रिक. सगळ्यात आधी मी तिघींना रंगमंचावर येण्याची विनंती करते. आता मी जाहीर करणार आहे आपला सेकंड रनर अप वृषाली पांडे. oh!
येलो फ्रूट जेली प्रस्तुत जी मराठी संक्रांत क्वीन 2018 आपले न्यूज पार्टनर आहे जी 24 तास आणि अमरावतीची संक्रांत क्वीन आहे पूनम सावरकर जोरदार गाऊ दो दे पूनम साठी पाले मजे लो कडून एक गिफ्ट हॅम्पर शिशिरातील बहर बहर मराठी आणि आपली फर्स्ट रनर अप आहे रश्मी बहादूरकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तिच्यासाठी अमरावती केंद्राची ही स्पर्धा इथेच संपन्न होत आहे थँक्यू पार्ले मजेलो या नावात सकट एक उखाणा घ्यायचा आहे जी मराठीनी संक्रांती क्वीनच्या निमित्ताने छान साधला आहे नेम आणि अभिजित रावांचं माझ्यावर आणि पार्ले मजेलोवर आहे प्रेम क्या बात है वाह वाह वाह